स्वागत आहे तुमचं शाश्वत अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. काल रात्रीच तलाठीचा निकाल प्रसिद्ध करण्यात आलाय, म्हणजेच निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही प्रकाशित झालेली आहे. ज्या क्षणाची आपण इतके दिवस झाले वाट बघत होतो की तलाठीची परीक्षा केव्हा होते, परीक्षा झाल्यानंतर नॉर्मलायझेशन केव्हा होते, नॉर्मलायझेशन होऊन रिझल्ट केव्हा येतो, रिझल्ट झाल्यानंतर निवड यादी केव्हा येणार, हे सर्व ज्या प्रश्न होते याची आता निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आपल्याकडे आलेली आहे. बरोबर, तर या सर्वात पहिले यामध्ये जेवढेही निवड यादी किंवा प्रतीक्षा यादीमध्ये ज्याही उमेदवारांचं ज्याही विद्यार्थ्यांचं नाव आलं असेल त्या त्या विद्यार्थ्यांना आपल्या अकॅडमीकडनं आपल्या टीमकडनं हार्दिक अभिनंदन किंवा त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. बरोबर, आता जी यादी प्रकाशित झालेली आहे ही टोटल 23 जिल्ह्यांची यादी प्रकाशित झालेली आहे. 23 जिल्ह्यांची जी निवड यादी आहे ती प्रकाशित झालेली आहे. उर्वरित 13 जिल्ह्यांचा निकाल हा प्रकाशित व्हायचा बाकी आहे किंवा निवड याद्या ज्या आहेत ह्या प्रकाशित व्हायच्या बाकी आहेत. बघा, या निवड याद्यांमध्ये या निवड याद्यांमध्ये सिलेक्ट झालेल्या म्हणजे या नाव आलेल्या विद्यार्थ्यांचं ज्याप्रमाणे मी अभिनंदन केलं त्याचप्रमाणे जे बाकीचे विद्यार्थी ज्यांचं या यादीमध्ये नाव नसेल किंवा प्रतीक्षा यादी किंवा निवड यादीमध्ये ज्यांचं नाव नसेल त्यांनीही इथे कुठेही वाईट वाटून घ्यायचं किंवा डिप्रेस व्हायचं, एवढ्या सिच्युएशनमध्ये डिप्रेस व्हायचं कारण नाही. कारण येते ज्या ग्रामसेवकची परीक्षा आणखी बाकी आहे किंवा पोलीस भरतीची परीक्षा बाकी आहे किंवा येणाऱ्या आणखी पुरवठा निरीक्षकचे पद आहेत किंवा एमपीएससीचे जे पद आहेत अशा बऱ्याच संधी आपल्याकडे सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे जर यामध्ये पण नाव वगैरे नसेल आलं तर कुठेच खचून जायचं किंवा वाईट वाटण्याचं कुठेही कारण नाहीये. तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे निवड यादी आल्यानंतर किंवा प्रतीक्षा यादी आल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की एक्झॅक्टली आता जो रिझल्ट आहे, जो बाकीचे जे 13 जिल्हे आहेत यांच्या ज्या निवड याद्या आहेत ह्या कधी प्रसिद्ध होणार आहे किंवा त्यांच्या प्रतीक्षा यादी ज्या आहेत ह्या केव्हा प्रसिद्ध होणार आहेत. तर सर्वात पहिले बघा, इथे निवड याद्या आणि प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. तर याच्यामध्ये जे पेसा क्षेत्रांतर्गत येणारे जे जिल्हे होते, पेसा क्षेत्रांतर्गत येणारे जे 13 जिल्हे आहेत फक्त त्यांचा रिझल्ट बरावायचा बाकी आहे, त्यांच्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या येण्याचा बाकी आहे. आणि त्यांचं जसं ठरलेलं आहे की या वीकमध्ये जवळपास या हप्त्यामध्ये ह्यांचा रिझल्ट येऊन जायला पाहिजे, कारण यांची केसची जी डेट आहे, पेसा क्षेत्राअंतर्गत जी केस फाईल झालेली आहे या केसची जी निकालाची तारीख आहे ती जवळपास 30-31 या तारखेमध्ये त्याचा निकाल लागणार आहे. म्हणजे जवळपास या वीकमध्ये किंवा पुढच्या वीकमध्ये जो पेसा क्षेत्राअंतर्गत जे जिल्हे येणार आहेत त्यांचा निकाल हा मे बी लागू शकतो. बरोबर, आणखी एक प्रश्न हा आपण असू शकतो की जे प्रतीक्षा यादीमध्ये येणारे उमेदवार आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांचं एक्झॅक्टली नियुक्ती होईल का किंवा केव्हा होईल किंवा त्यांची प्रोसेस कशी असेल किंवा प्रतीक्षा यादीमध्ये आल्यानंतर त्यांची समोरची प्रक्रिया काय असेल याबद्दल पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. तर आपण ते बघूया. त्यासाठी आपण बघा, एका जिल्ह्याचं जसं मी इथे तुम्हाला एक उदाहरण देण्यासाठी इथे मी औरंगाबाद या जिल्ह्याचा जो निकाल आलेला आहे, जी निवड यादी आलेली आहे ही आपण इथे घेऊया. जसं आपण बघितलं औरंगाबाद जसं म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी टोटल जर आपण अराखीव मध्ये पाहिलं तर अराखीवच्या जागा किती होते तर 49 जागा होत्या. 49 जागेसाठी इथे 49 उमेदवार हे 49 उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. हे जे 49 उमेदवार आहेत ही काय आहे यांची तर 49 उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. निवड यादीच्या नंतर इथे प्रतीक्षा यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. जर तुम्ही निवड यादीमध्ये पाहिलं, एक इनशॉर्ट आपण बघून घेऊ की एक्झॅक्टली त्याचा कट ऑफ जो आहे हा कुठपर्यंत गेलेला आहे. जर आपण इथे पाहिलं अराखीवमध्ये टोटल जागा होत्या 49 आणि त्यांचं जे आहे 203 वर मेरिट गेलेलं आहे जनरलसाठी. बरोबर, आणि महिलांचं सुद्धा मेरिट इथे याच्यामध्ये दिलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न ते म्हणजे प्रतीक्षा यादीमधल्या उमेदवारांचं किंवा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल का. बरोबर, तर काय असते प्रतीक्षा यादीमधील उमेदवार यांचं सिलेक्शन केव्हा होत असते हे आपल्याला सर्वात पहिले माहिती असणं आवश्यक आहे. यांचं सिलेक्शन केव्हा होणार, प्रतीक्षा यादीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केव्हा होणार. बरोबर, आता त्यासाठी काही क्रायटेरिया आहेत. प्रतीक्षा यादीमधल्या उमेदवारांचं सिलेक्शन केव्हा होणार, सगळ्यात पहिली गोष्ट जेव्हा जे निवड यादी आहे निवड यादीमधील एखाद्या उमेदवाराने किंवा एखाद्या विद्यार्थ्याने इतर परीक्षेमध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या परीक्षेमध्ये त्याचं जर सिलेक्शन झालं असेल तर तेव्हा तो या पदावर नियुक्ती होण्यास किंवा या पदावर निवड होण्यास तो काय करेल तर नकार देईल. त्यावेळेस पण जो प्रतीक्षा यादीमधील उमेदवार आहे तो त्याची जागा घेऊ शकतो. दुसरा आणि महत्वाचा मुद्दा, जिल्हा, ज्या जिल्ह्यातून एखाद्या उमेदवाराने फॉर्म भरला असेल, ज्या जिल्ह्यातून एखाद्या उमेदवाराने फॉर्म भरला तो जिल्हा जर त्याच्या राहण्याच्या स्थानापासून दूर आहे किंवा त्या जिल्ह्यामध्ये त्याला
तलाठीची नोकरी म्हणा किंवा नियुक्ती होण्यासाठी त्याची इच्छा नसेल किंवा त्याला ती त्याची इच्छा नसू शकते त्या जिल्ह्यामध्ये काय करायची, त्या जिल्ह्यामध्ये जी आहे नोकरी करण्याची किंवा त्या जिल्ह्यामध्ये पात्र असण्याची त्याची इच्छा नसू शकते.